महापुरुष तरुण उत्कर्ष मंडळ फुरळ तेलीवाडी यांच्या वतीनं या ठिकाणी दीपोत्सवानिमित्त या ठिकाणी या पवित्र अशा या स्थानामध्ये महापुरुषाच्या स्थानामध्ये या ठिकाणी सालाबाद प्रमाणे श्री सत्यनारायणची महापूजा आयोजित करून या ठिकाणी आमने सामने डबल बारी भजनाचा जंगी सामना या ठिकाणी फुरळ तेलीवाडीनं आयोजित केलेला आहे, त्याबद्दल मी माझ्या मंडळाच्या वतीनं तेलीवाडीचं अगदी मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी आम्हाला फोनवरून संपर्क साधला ते आमचे परमित्र सन्मान्य फुरळगावची शान सन्मान्य बुवा प्रवीणजी सुतार बुवा यांचे सुद्धा या ठिकाणी मनपूर्वक आभार या ठिकाणी व्यक्त करतो. त्याचप्रमाणे भजनरत्न भजन महर्षी बुवा असे सन्मान्य आमचे परममित्र अजितजी मुळम बुवा यांच्या सुद्धा चरणाशी नतमस्त होतो या ठिकाणी. त्याचप्रमाणे या ठिकाणी आमचे परममित्र या ठिकाणी सन्मान्य अशोकजी बंडवे साहेब या ठिकाणी उपस्थित, त्यांचे सुद्धा मनस्वी आभार. त्याचप्रमाणे या ठिकाणी वैभवजी वारिक या ठिकाणी उपस्थित, त्यांचे सुद्धा मनस्वी आभार. त्याचप्रमाणे या ठिकाणी आमचे परममित्र राजू वाडेकर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि नरगोलवाडीतील सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित, त्यांचे सुद्धा मनस्वी आभार. त्याचप्रमाणे भजन सम्राट भजनरत्न बुवा देवगडची शान म्हणून ज्यांचं आज नाव आहे ते सन्मान्य आमचे परममित्र बुवा संदीपजी फुजारी बुवा यांचे यांची सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित, त्यांचे सुद्धा मनस्वी आभार या ठिकाणी व्यक्त करतो, धन्यवाद. त्याचप्रमाणे या ठिकाणी तळे बाजारावरून या ठिकाणी आमचे परममित्र पाळेकर साहेब या ठिकाणी उपस्थित, त्यांचे सुद्धा मनस्वी आभार. त्याचप्रमाणे आमचे परममित्र संकेत पवार या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे सुद्धा मनस्वी आभार. त्याचप्रमाणे या ठिकाणी सन्मान्य बुवा राजेंद्र मुंडे बुवा या ठिकाणी उपस्थित, त्यांचे सुद्धा मनस्वी आभार या ठिकाणी व्यक्त करतो. त्याचप्रमाणे संजयजी मुळम बुवा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे सुद्धा मनस्वी आभार. त्याचप्रमाणे सत्यवानजी पुजारी बुवा या ठिकाणी उपस्थित, त्यांचे सुद्धा मनस्वी आभार. त्याचप्रमाणे या ठिकाणी सन्मान्य मालपेकर बुवा या ठिकाणी उपस्थित, त्यांचे सुद्धा मनस्वी आभार या ठिकाणी व्यक्त करतो आणि त्यांना धन्यवाद देतो या ठिकाणी. त्याचप्रमाणे या ठिकाणी आमचे परमित्र सन्मान्य अक्षय मेस्त्री या ठिकाणी तळेवरून आलेले आहेत, त्यांचे सुद्धा मनस्वी आभार या ठिकाणी व्यक्त करतो, धन्यवाद. जमलेल्या माझ्या तमाम भजनी श्रोत्यांना विनम्र अभिवादन करून विद्येची देवता सरस्वती मातेच्या चरणाशी नतमस्तक होऊन स्थान देवतेला वंदन करून अवघ्या विश्वाचं आराध्य दैवत गणपती गजानला वंदन करून छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून या ठिकाणी आमने सामने डबल बारी भजनाच्या जंगी सामन्याला सुरुवात करतोय, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र. जोईल यांका म्हणतो सुरुवात काय खाईल खेकडा काही काय गुलाब आवाज त्याच्यात येत नाही तिकडे त्याच्यात येत. मंडळाचे सभागृ समीरजी तेली, समीर स म्हणजे सत्य वचनाचे आणि मी म्हणजे मिजास खोर नाही गुलावा खोर ना काय गुलावा. अरे म्हणजे रहते राजे समीर सुरुवात झालेली आहे. 50 रुपयाचं इनाम या ठिकाणी आलेलं, धन्यवाद. या ठिकाणी साऊंड सिस्टम अतिशय सुंदर लाभलेली आहे, साऊंडवाल्यांसाठी जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊन दे या ठिकाणी, धन्यवाद. त्याचप्रमाणे सन्मान्य अध्यक्ष आणि सर्व मंडळातील कार्यकर्ते सन्मान्य दयानंदजी तेली साहेब यांचे सुद्धा मनस्वी आभार. त्याचप्रमाणे सन्मान्य प्रभाकरजी तेली साहेब यांचे सुद्धा मनस्वी आभार, चिंतामणी तेली यांचे सुद्धा मनस्वी आभार. त्याचप्रमाणे या ठिकाणी सन्मान्य प्रमोदजी तेली यांचे सुद्धा मनस्वी आभार, सुनीलजी तेली यांचे सुद्धा मनस्वी आभार. या ठिकाणी लाख लाख धन्यवाद देतो. या ठिकाणी अतिशय सुंदर अशी सुरुवात सन्मान्य जुईल बुवानी केलेली आहे, धन्यवाद. या ठिकाणी महिला वर्ग सुद्धा आवर्जून उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा टाळ्यांच्या गजरात जोरदार स्वागत या ठिकाणी बुवा, कारण महिला सुद्धा या ठिकाणी या तेलीवाडीमधील महिला सुद्धा
पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून या ठिकाणी काम करतायत बुवा, लक्षात घ्या. कारण जो आदमी मुर्दों को नहीं जला सकता है वो मर्दों को क्या जलाएंगे. जो आदमी मुर्दों को नहीं जला सकता है वो मर्दों को. ए लियो 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 पेटवते आता थोड़ा मन बघा. कारण ह्या गुलाबा पेटवल्याशिवाय जाळव जोला आहे, नाही तर माका खेकडा घालीत मिरगात. गुलामान त्या दिवशी पाटच्या मिरगात एक मेसेज केला, ओ बुवा म्हणालो, सर्वप्रथम सिंधुदुर्गा जो खेकडा खाईल त्याचा नाव जोईल. मी म्हटला जास्त खेकडा खाईल त्याला होईल त्याचा नाव जोईल. आता तुका कशी नाचण्याची देव की जोड जायची. गुलाम लय हुशार, अरे बुवा म्हणूच ऐकतोय, महिलांचं अगोदरच नाव घेतलंस तू मंगला, एक तुका काय. अरे पण लेडीज बरोबर सुद्धा डबल बारी करूची कॅपॅसिटी लागता, कॅपॅसिटी कॅपॅसिटी उगात नाय. हो वा लक्षात घ्या. कारण म्हणून सांगतोय जो आदमी मुर्दों को नहीं जला सकता वो मर्दों को क्या जलाएंगे. जिस दिन हम शुरू करेंगे राडा उस दिन आया फेनी भी बोलेगा चला रे तलवारी काढा, चला रे तलवारी काढा. आईवा थांबवा, जैसे थे थांबता कसो पटकन गुलाब. धन्यवाद. या ठिकाणी बुवांनी सांगितलं की छत्रपतींच्या पदस्पर्शानं पावन झालेली भूमी. छत्रपती शिवाजी महाराज बुवा म्हणाले अवघे 50 वर्ष जगले, आवाजांना नाही ना पडले खाली. हा खुर्ची बिर्ची ताट लावा पण बरोबर. शिरसाट काय एकदा सुसाट सुटलो की काय पाठीपुढे बघणार नाही. म्हणून खरोखरच बुवा या ठिकाणी की मंडळाचे आभार मानावे तेवढेच कमी आहेत या ठिकाणी. कारण सालाबाद प्रमाणे या ठिकाणी डबल बारीचं आयोजन होतं बुवा, लक्षात घ्या. आणि तेलीवाडी म्हटली की एकजूट त्यांची ही महत्वाची आहे बुवा, लक्षात घ्या. म्हणून सांगतोय एकजुटीला तुमचा सलाम या ठिकाणी करतोय. म्हणून सांगतोय की पत्ते जरी 52 असले तरी पिसणारा एकच असतो, आणि एके जरी 4 असले जिंकणारा एकच असतो. नाथ वारं कुणाचंही असो, नाथ फक्त तेलीवाडीचाच असतो, तेलीवाडीचाच असतो बुवा. आता कधी दे गुलाम बघा जरा, आता जरा गरम करतय म्हणजे ते हळूहळू पेटतले हे की नाही. प्रवीण साहेबांनी सांगितलं नाही की त्यांका तुम्ही फक्त चाळवीत राहा मधी मधी, ते म्हणलं ठीक आहे. कारण प्रवीण साहेबांनी आमच्या सुद्धा बऱ्याचशा बाऱ्या झाल्या आणि खरोखर अतिशय गोड गळ्याचे बुवा म्हणून प्रसिद्ध आहेत सन्मान्य आमचे प्रवीणजी सुतार, यांच्यासाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊन दे जरा. धन्यवाद. या ठिकाणी कैलासवासी प्रदीपजी तेली आणि कैलासवासी दादा तेली या ठिकाणी कोरोनाच्या काळामध्ये अचानक हे सोडून गेलेली व्यक्ती आहेत. खरोखरच त्यांच्यात मी चिर शांती लाभो. आमचे परममित्र विजय देवळेकर गांगुली, वा काय भाऊ तुमचे. ठीक आहे ठीक आहे, धन्यवाद. या ठिकाणी नक्कीच त्यांची आठवण म्हणून या ठिकाणी गीत सादर करणार आहे. धन्यवाद. 100 रुपयाचं इनाम आलेलं आहे, जरा जोरदार टळ्या होऊन जाऊन दे. धन्यवाद. पडेलवरून सुद्धा गांगुली काय आलेले आहेत या ठिकाणी. धन्यवाद. त्यांचं सुद्धा मनस्वी आभार या ठिकाणी व्यक्त करतो. जोईल बुवा म्हटलं की तुम्हाला माहिती आहे विनोदाचे बादशाह. आणि जुईल बुवाने आता मिमिक्री चालू केली की काय प्रश्नच नाही, एकदम वातावरण टाईट होणार, एकच फाईट पण वातावरण टाईट. काय बुवा जोरदार भारी होऊया, तुम्ही जसे चालणार तसं मी गुलाम चालतलंय हे की नाही, ह्या लक्षात ठेवा. या ठिकाणी त्यांच्या गावचे सुद्धा सुपुत्र या ठिकाणी आलेले आहेत, त्यांच्यासाठी जरा जोरदार टळ्या होऊन जाऊन दे जरा. धन्यवाद.
कसे रचावे हे ज्ञान पाखराना, घरटे कसे रचावे हे ज्ञान पाखराला, माते उरी दुधाचा तो निर्मिलास पाना, माते उरी दुधा कधी फुलांची काटे कधी उशाला, शय्या कधी फुलांची काटे कधी उशाला, शय्या कधी फुलांची काटे कधी उशाला, शय्या कधी फुलांची काटे कधी उजाला, देवा तुझ्या दयेचा आधार पामराला, देवा तुझ्या सिद्ध पंढरपूरवासी राजाधिराज श्री पंढरनाथ महाराजांचा जय जयकार, संत शिरोमणी ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊलींसहित संत तुकाराम महाराजांचा जय जयकार, आ
वक्रतुंड विघ्नहर्ता श्री गणपती गजानन महाराजांचा जय जयकार असो 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 श्री महापुरुष देवाचा जय जयकार असो 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 सत्य संकल्पित व्रत कलियुगी करिता इच्छित फल देणाऱ्या श्री सत्यदेव सत्यनारायणांचा जय जयकार असो 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 गो ब्राह्मण प्रतिपालक परस्त्री माते समान मानणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांस हा माझा मानाचा मुजरा आई कुलस्वामिनी अंबा भवानी तुळजा भवानी मुंबादेवी पावनादेवी नवलादेवी चापादेवी कळमादेवी दीर्भादेवी दरीमरी जुदानी वज्रेश्वरी हरेश्वरी काळेश्वरी आंबावली गोंधवली कांदवली डोंबावली कोपवली आकवली टाकवली कटकवली वाकवली टिकवली हलवली वांद्र्याच्या मत माऊलीचा जय जयकार असो 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 श्री आरेश्वर लिंगेश्वर कुणकेश्वर भूतेश्वर हरेश्वर भुलेश्वरासहित आमच्या जोडीवाल्यांच्या वाळकेश्वराचा जय जयकार संसार करून परमार्थ साधन करणाऱ्या भजन कीर्तन नामस्मरणात रमणाऱ्या अशा या येथील हरिभक्तांच्या चरणी गुरुदासांचा नमस्कार सुप्रसिद्ध भजन सम्राट कोकण कलाभूषण गुरुवर्य कैलास चंद्रकांत कदम सुप्रसिद्ध भजन सम्राट गंगाराम शिरसाट जोईल बुवाने अतिशय सुंदर भजनाची सुरुवात केलेली आहे. धन्यवाद. नोटेशन सुद्धा अतिशय सुंदर प्रकारे या ठिकाणी सादरीकरण केलेलं आहे. बुवा धन्यवाद देतो तुम्हाला. या ठिकाणी बुवानी सांगितलं भजन अक्षरे तीन आहेत. भ म्हणजे भजावा, ज म्हणजे जपावा आणि न म्हणजे नमावा. भक्ती रसातून जण माणसांसमोर नतमस्तक होणे याचं नाव भजन आहे. आणि हे तुम्ही सर्वजण या ठिकाणी प्रामुख्याने करताय कारण आमच्यापेक्षा तुम्हाला महत्व जास्त आहे. कारण तुम्ही श्रवण करतात. या ठिकाणी नवविधा भक्तीमध्ये श्रवण करणे ही भक्ती सर्वश्रेष्ठ भक्ती आहे. म्हणून तुमच्यासाठी जरा सर्वांनी जरा जोरदार गळ्या होऊन जाऊन दे जरा भजनी श्रोत्यांसाठी जरा. धन्यवाद. Hey, hey.
दर्शन महादेव शिव भोळा भोळा